खूप मोठा फॅन आहे तुमच्या कामाचा. फर्स्ट सीझन मला खूप जास्त आवडला होता आणि मला सेकंड सीझन साठी मी खूप एक्साइटेड आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू. वी नो हिम फ्रॉम समवेअर. डू वी नो हिम? नो, ही इज स्ट्रगलर. तो नाही, तो त्याचा अध्यात्माच्या मार्गावर स्वतःला झोकून द्यायचा. ट्रेलर आला आणि सगळ्यांचा पाठ झाला तो एकदम. तर आता तुमचा ट्रेलर पाठ. ओके, ट्रेलर किती मिनिटांचा आहे दोघांपैकी? फास्ट आहे. 2 मिनिट्स 37 सेकंड. 31 सेकंद. 2 मिनिट 31 सेकंद. ती म्हणते 2:37. चुकीच आहे. मग थोडं पण आसपास आहे ना. हा, किती आहे? 2 मिनिट 17 सेकंद. ओके. ट्रेलरची सुरुवात कोणत्या डायलॉगने होते? अरे बापरे, अरे हा, अरे तिकडून मला हिंट आलेली. हे बघ, ऍक्टर्स ना पाठ करायला दिले होते डायलॉग्स, मी आम्ही फक्त लिहिले होते. इट्स डिफिकल्ट टू रिमेंबर बिकॉज इट्स अ व्हॉइस ओव्हर. ऑल द बेस्ट देऊन जा. थँक यू. सेकंड सीझन येतो. खूप मोठा फॅन आहे तुमच्या कामाचा. फर्स्ट सीझन मला खूप जास्त आवडला होता आणि मला सेकंड सीझन साठी मी खूप एक्साइटेड आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक यू. थँक यू. वी नो हिम फ्रॉम समवेअर. डू वी नो हिम? नो, ही इज स्ट्रगलर. तो नाही, तो त्याचा अध्यात्माच्या मार्गावर स्वतःला झोकून द्यायचं ठरवलंय हे वाक्य. नाही चुकलं मग काय? पहिलं हे चुकलं रे तुझं, म्हणून कॉपी करू नये. समोरचं चुकलं असेल आपलंही चुक. नाही थांब जरा, पहिलं. No, I think it's isn't it Shreya saying like Alok, like Dinar, you haven't met us in so long. No. Where have you been? आपण जो ठरवू तोच मार्ग मोक्षाचा शकतो. माझं फेवरेट वाक्य आहे. आणि चेतन, सॉरी, हे चेतन डांगेने लिहिलं आहे. हे चेतन डांगेने लिहिलेलं वाक्य आहे. चेतन, सॉरी, माझं तुझं, तू सगळ्यात चांगलं लिहिलेलं नाटक, सॉरी, वाक्य हे आणि मी विसरलो तर माफी मागतो. ललितच्या एंट्रीचा डायलॉग. ललितच्या एंट्रीचा डायलॉग. मुलगा नाही मुलगी. ते तर पाठ आहे. बस ट्रॅव्हलवर काय लिहिलंय? लाईफ इज एन्जॉय. तर त्याची एक गोष्ट पण सांगतो पटकन. आम्ही जेव्हा लिहायला गेलो होतो, चेतन डांगे, सई हवळ, पॉला आणि मी, आम्ही चौघांनी लिहिला आहे हा शो. आणि आम्ही गेलो होतो कर्जतपाशी एका फार्म हाऊसवर लिहायला आहे. आणि कारण 3 दिवसात आम्हाला एक स्टोरी अख्खी तयार करायची होती. तर ते लिहित असताना आमच्या रिसॉर्टच्या बाजूला एक रिसॉर्ट होतं, ज्या रिसॉर्टचं हे ब्रीद वाक्य होतं, लाईफ इज एन्जॉय. आणि एन्जॉय एन्जॉय असं. आणि तिथला जो रिसॉर्ट ओनर होता, त्याला आम्ही एकदा सनसेटला बघितलं की तो त्याच्या त्या वॉटर स्कूटरवर चहाचा कप ठेवून असा रांग रिंग रांग गेला आणि मध्ये असं तळ्याच्या मध्ये बसून चहा पित होता. म्हटलं हे फिलिंग पाहिजे आपल्या शोमध्ये. ओके. ट्रेलरचा शेवटचा सीन कोणता आहे? The first scene in the trailer, no? Last. Oh, last scene. Last scene? It's a montage, no? Or it's, nein. Oh, it's hitchhiking. Prasanna is hitchhiking. No, that's not the last scene. Yes. No, par Prasanna is not the last scene. Yes. No, that comes in middle. Shevat's scene is... तीर्थयात्रा. नाही, विसरलो. नाही, ट्रेलर हो ना, ट्रेलर. पण आम्ही शोज बघितला. मी तुला पहिला सीन शोचा सांगू शकतो आणि शेवटचा सीन ते यांना नाही माहिती. हा, काय शेवटचा सीन? ललित आणि आलोक बसलेत आणि ललित किस्सा सांगतोय. तो म्हणतो ना की तो तुला असं बोलला. येस. ओके, थँक्यू सो मच. आणि ट्रेलर तर बघाच, पण त्यावर शोही बघा. 13 ऑक्टोबरला सोनी लिव्हर येतोय. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.